हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा स्वागत करते. तर नुकताच आता ख्रिसमस सेलिब्रेशन झालेला आहे, तर आमच्या सोसायटीमधील सर्व लहान मुलांनी मिळून ते सेलिब्रेशन कसं केलं ख्रिसमसचं, ह्याचा हा व्हिडिओ आहे. आणि तसंच मी नवी मुंबईतील कामोठे या शहरामध्ये राहते, तर तिथे एक महोत्सव भरलेला आहे, एक जत्रा भरलेली आहे. तर तिथेसुद्धा मी गेली आणि तिथे मी काय काय कसले कसले तिकडे स्टॉल आहेत, मी काय काय शॉपिंग केली, हे सर्व बघण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा.
महिन्यामध्ये एक चांगली शतावरी पावलं घेत आहे. तुमचं 3 महिन्यामध्ये एच डी सी लेवल पूर्ण वाचतो 12 वर्षाचा. तर आत्ता हा तुम्ही व्हिडिओ बघितला जो आम्ही जत्रेला गेलेलो, तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्स करून. आणि तिथून मी काय काय शॉपिंग केली ते मी तुमच्याशी आता शेअर करते. मी काय काय घेऊन आली आहे ते तुम्हाला मी दाखव. तर सर्वप्रथम मी आणलेलं आहे ही एक जाळीसारखी एक ताट म्हणू शकतो आपण प्लॅस्टिकचं, की मी ते भाकरी वगैरे केल्यानंतर ते ठेवण्यासाठी आणलेलं आहे. त्यानंतर हे विस्मयसाठी ऑनलाईनला मोबाईल ठेवण्यासाठी नॉर्मल हे 10 रुपीजचं तिथे मिळालेलं ते मी घेऊन आलेले आहे. त्याच्यानंतर आणलेलं आहे हे कसं छोटंसं काय म्हणू शकू आपण पाणी वगैरे घेण्यासाठी किंवा पीठ आपलं घेण्यासाठी आहे ते मला आवडलेलं 20 रुपीजला होतं, खूप छान होतं. त्यानंतर ह्या अगरबत्ती आहे, होममेड अगरबत्ती आहेत, एक धूप असलेली आहे आणि एक रोझी फ्लेवर आहे, त्याचा स्मेल रोज गुलाबासारखा आहे, ते मला आवडलं म्हणून मी थोडे वेगळे होते म्हणून मी ते अगरबत्ती घेतली. त्याच्यानंतर हे आपलं नॉर्मल विस्मयसाठी चॉक आणलेला. लहान मुलांसाठी मुलींसाठी तर खूप ऑप्शन्स होते तिथे, लहान मुलांची खेळणी वगैरे. त्यानंतर हे अपनी चक्की नावाचं एक त्यांचं एक स्वतःचा त्यांचा बिझनेस आहे, तिथे ते असे होममेड पीठ विकतात. तर त्यांनी एक सॅम्पल म्हणून मला चपातीचं दिलेलं आणि मी एक डोशाचं पीठसुद्धा तिथून घेऊन आलेली, मिक्स डाईनचं जे डोसा आहे. त्यानंतर पापड, तांदळाच्या कुरड्या तर मी खाल्लेल्या होत्या पण गव्हाच्या यावेळेस मी आणल्यात, आणि साबुदाण्याचे हे पापड आणलेले आहेत, ते 50 रुपीजला होते तिथे, तर ते मी घेऊन आली. त्यानंतर हे आपले हेअरला हे करण्यासाठी काहीतरी साडी वगैरे नेसल्यानंतर लावण्यासाठी हे रेडीमेड फ्लॉवर्सचे अशा वेण्या आहेत, तर त्या मी घेऊन आलेली. 50 रुपीजला होतं हे, चांगले होते म्हणजे क्वालिटी चांगली होती. आणि हे 30 रुपीजला मला मिळालं काहीतरी फ्रूट्स ठेवायला किंवा काहीतरी भाज्या वगैरे आणल्यानंतर ते ठेवण्यासाठी म्हणून मी ते घेऊन आलेली होती.
तर असा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कोविडनंतर खूप दिवसांनी अशी जत्रेला वगैरे गेलो, त्यामुळे खूप मस्त वाटलं. वेगवेगळे स्टॉल होते तिथे छान छान. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप सारे धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि असेच छान छान व्हिडिओ पुढे येत राहणार आहेत ते बघण्यासाठी माझे बेल आयकॉन दाबा. म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल, आणि हे संपूर्णतः फ्री आहे, त्याच्यात तुमचे काही पैसे जात नाही आहेत. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.